पुणे महापालिका क्षेत्रातल्या बीडीपीचं आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. आरक्षणासंदर्भात मतैक्य नव्हतं. 10 वर्ष म्हणजे 2005 पासून हा विषय रेंगाळलेला होता. जैवविविधता उद्यानाच्या आरक्षणापोटी जागा मालकांना मोबदला म्हणून ग्रीन TDR देण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे बीडीपीमधल्या 2005 पूर्वीच्या बांधकामांना संरक्षण देण्यात आलंय. त्यानंतरची बांधकामं ही बेकायदा ठरणार आहेत. जागा मालकांना किती TDR द्यायचा याचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये घेण्यात येईल. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांशी निगडीत हा विषय आहे आणि या गावांमधल्या टेकड्यांवरील 976 हेक्टर क्षेत्रावरच्या बीडीपीचं आरक्षण ठेवण्यात आलेलं होतं. ते उठवून त्या ठिकाणी बांधकामांना परवानगी द्यावी अशी जागा मालकांची मागणी होती. तर ग्रीन TDR म्हणजे नेमकं काय हे आपण पाहूया. शहराचं पर्यावरण राखण्यासाठी जागा मालकाला दिलेल्या हस्तांतरणाचे हक्क, TDRच्या नियमानुसार वाढीव मोबदला देण्याचा अधिकार देणार, ग्रीन TDRमध्ये वाढीव मोबदला देण्यासाठी विशेष तरतूद आहे, ग्रीन TDRचा निर्णय घेतल्यानं 2005 नंतरची जी बांधकामं आहेत ती पाडणार आहेत आणि या सरकारच्या या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान मिळण्याची शक्यता आहे. आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अरुण बेहेत्रे सध्या आपल्या बरोबर संपर्कात आहेत थेट. अरुण, काय सांगाल या निर्णयाने नेमके काय फायदे होणार आहेत आणि काय हा सगळा प्रकार आहे? अनुपमा, आपल्याला माहिती आहे की पुणे शहरातल्या टेकड्या किंवा पुणे शहरातली हिरवाई जी आहे ती म्हणजे पुण्याची फुफ्फुसं म्हटली जातात. या फुफ्फुसांवरती अतिक्रमण होऊ नये, त्यावरती बांधकामं होऊ नये यासाठी पर्यावरणवादी पर्यावरण प्रेमी ज्या संस्था संघटना होत्या अनेक वर्ष त्यांचा लढा सुरू होता. मात्र जे स्थानिक पुढारी आणि त्याचप्रमाणे स्थानिक जागा मालक जे होते त्यांचा या निर्णयाला विरोध होता. आमच्या जागा आहेत, आमच्या जागांवरती आम्ही बांधकाम करायला आम्हाला अधिकार हवेत अशा पद्धतीची त्यांची मागणी होती आणि हा या विषयावरती वेगवेगळे राजकीय पक्ष त्यांच्यामध्ये देखील एकमत होत नव्हतं. अगदी राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष जो सत्ताधारी आहे त्यामध्ये दोन गट त्या ठिकाणी पडले होते, भाजपामध्ये दोन गट पडलेले होते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या BDPचं करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला होता. या 23 गावांचा जो विकास आराखडा मंजूर करण्यात आला त्यामध्ये देखील BDPचा विषय मागे ठेवण्यात आला होता. आत्ताच्या सरकारनं मात्र अखेर हा विषय एकदाच संपवण्याचा किंवा त्याला तात्पुरता विराम देण्याचा प्रयत्न केलाय. या BDP क्षेत्रावरती कुठल्याही प्रकारचा बांधकामांना परवानगी देण्यात येणार नाही. 2005 पूर्वीची बांधकामं ही त्यांना संरक्षण दिलं जाईल, 2005 नंतरची जी बांधकामं आहेत ती मात्र पाडावी लागतील अशा स्वरूपात हा निर्णय आहे. आणि त्याचप्रमाणे जे जागा मालक आहेत त्यांना ग्रीन TDR म्हणजे डेव्हलपमेंट राईट जे आहेत ते देण्यात येणार आहेत. मात्र तो नेमका किती असावा हे आता त्या पुढच्या निर्णयानंतर कळेल. दुसऱ्या बाजूला मात्र काही राजकीय पक्ष किंवा ज्यांचे हितसंबंध या विषयाशी निगडीत आहेत ते मात्र याच्यावरती आता काय प्रतिक्रिया व्यक्त करतात हे आता बघावं लागेल. खरे, धन्यवाद अरुण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. अरुण मेहते आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर पुण्यामधून सध्या उपस्थित होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.